तर पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे. तर पीक विम्याचा दुसरा टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा झालेला आहे. तर सरसकट या जिल्ह्यात पीक विमा जमा झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं पीक विमा तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण पीक विमा जे आहे इथं टाकून घेऊया. तर इथं पीक विमा टाकल्यानंतर तुम्हाला इथं सर्च एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना तर अशा प्रकारचं दिसेल. पहिले यावरती ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते इथं डेस्कटॉप साईड करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला जे काही दोन इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला हप्ता आणि जे काही दुसरा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे ते सुद्धा लाईव्ह इथं तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे. तर इथं तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप साईट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्ही जर पीक विमा जर तुम्हाला मिळवायचं असेल जास्तीत जास्ती तर त्याची तुम्हाला तक्रार करायची आहे. तर ती तक्रार कशाप्रकारे करायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या व तक्रार करा, तरच तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम मिळणार आहे. तर इथं फार्मर कॉर्नर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फार्मर फॉर लॉग इन फॉर फार्मर यावरती ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही दोन फॉर्म भरलेले असेल, दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला असेल, तर त्या नागरिकांचा ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा त्याचा आधार नंबर तुम्हाला इथे लागणार आहे. जे की तुमच्या जे तुमच्या पावतीवर मोबाईल नंबर असेल त्यावरती एक ओटीपी जाईल, ते ओटीपी टाकायचा आहे. तर मी माझा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करणार आहे. रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर माझ्या दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर आहे त्यामुळे मला आधार नंबर मागत आहे. तर मी आधार नंबर टाकून रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक करणार आहे. तर कॅप्चा टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे. रिक्वेस्ट ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, ती ओटीपी तुम्हाला इथं टाकायची आहे. तर इथं तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर ओटीपी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओटीपी सुद्धा करू शकता. तर पीक विम्या संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर मी इथं कॉपी करून घेत आहे, त्यानंतर इथं पेस्ट करेल, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली यामध्ये याल. तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे काही आता आपलं जे काही खरीप पीक विमा जमा झालेलं आहे तर खरीपवरती मी सिलेक्ट करणार आहे. तर इथं तुम्ही जर रब्बी सिलेक्ट केलं तरी तर तुम्ही बघू शकता टोटल क्लेम आपल्याला काही दिसत नाही आहे. तर मी इथं खरीप सिलेक्ट करणार आहे. खरीप जसं मी सिलेक्ट करेल तर इथं तुम्ही बघू शकता जे काही अमाऊंट आहे ते तर मला शो करेल. तर पहिला इन्स्टॉलमेंट कधी जमा झालेला आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तरी तर मी टोटल क्लेम पेड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तरी तर जे काही डेट आहे तर तुम्ही इथं डेट बघू शकता जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे डेट जे की आता मला याचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तिथं जमा झालेले आहेत. तर इथं जो काही दुसरा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेला आहे तर 8/2/2024 जे की दुसरा इन्स्टॉलमेंट म्हणजे दुसरा जे काही पीक विम्याचा हप्ता आहे ते इथं मिळालेले आहेत. तर पहिले जे काही हप्ते इथं मिळालेले होते तर इथं तुम्हाला डेट बघू शकता 12/3/2024. तर त्यामध्ये मला 4972 रुपये जे काही इथं मिळालेले होते. तर इथं आता जे काही लिव्ह इन लेटेस्ट जे काही इथं क्लेम जमा झालेला आहे टोटल क्लेम तर इथं 1800. तर इथं तुम्हाला जे काही अकाउंट नंबरसुद्धा दिसेल किंवा इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं दिसत असेल तर मी जे काही आता तक्रारी नोंदवल्या होत्या पुन्हा तर त्याचा मला क्लेम इथं जमा झालेला आहे. तर टोटल क्लेम तुम्हाला जे काही 28,800 जे काही टोटल अमाऊंट जमा झालेलं आहे. तर इथं दोन डेट आहे. तर आता लेटेस्टमध्ये जे काही जमा झालेलं आहे 2 तारखेला 2/8/2024. त्यानंतर मला जे काही आधी जमा झालेले आहेत त्यानंतर इथं 4/3 झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता 12/3/2024 दोन क्लेम इथं जमा झालेले आहेत. तर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही. त्यानंतर इथं पेड क्लेम तुम्हीसुद्धा इथून चेक करायचं आहे. तर इथं तुम्हाला जे काही अमाऊंट आहे अमाऊंट दिसत असेल किती जमा झालेलं आहे व कोणत्या कोणत्या तारखेला इथं अमाऊंट इथं जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा जमा झाला की नाही, तुमचं स्टेटस काय दाखवत आहे व तुम्हाला अधिकही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्यामध्ये ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही पीक विमा आता मिळवू शकता. तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे, त्यानंतर तक्रार नोंदणे आवश्यक आहे. तर अशाच शेतकऱ्यांना पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी करून घ्या. थँक्यू.